मंगळवारी शहरात विविध संघटना आणि पक्षांच्या वतीनं मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान मोर्चा काढण्यात आला. मंगळवारी शहरात विविध संघटना आणि पक्षांच्या वतीने मंत्रिमंडळाच्या बैठकीवर मोर्चे काढण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीनेही विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. यामध्ये राज्य लोकसेवा आयोगाने परीक्षेचे वार्षिक वेळापत्रक प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्यात जाहीर करावे यासह विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समिती व स्पर्धा परीक्षा कृती समितीच्या वतीने संयुक्त मोर्चा काढलेला आहे. आमच्या ज्या मागण्या आहेत ते MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आहेत, रिअल वस्तुस्थितीला धरून आहेत. तरी जर शासनाने आमची जर काही दखल घेतलेली नाही तर आम्ही याच्यानंतर आणखीन तीव्र आंदोलन कशा प्रकारे करू हे ठरवणार आहेत. आज लाखो विद्यार्थी रस्त्यावर उतरून महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत. जर याच्यावर शासनाने लवकरात लवकर जर काही निर्णय घेतला नाही तर विद्यार्थ्याचा बऱ्याचशा अनुषंगानं तोटा होणार आहे. आमच्या मागण्या या कायद्याला धरून आहेत. एक उदाहरण द्यायचं जर तुम्हाला झालं तर MPSC वार्षिक वेळापत्रक अंमलबजावणी होत नाही. फक्त वार्षिक वेळापत्रक येते पण त्याची अंमलबजावणी होत नाही. त्याच्यानंतर MPSC वेटिंग लिस्टही लागत नाही. त्याच्यानंतर फीचं स्ट्रक्चर असेल. UPSC फक्त 100 रुपये घेते ओपन कॅन्डिडेटकडून, MPSC 450 रुपये जवळपास घेते. शासनाने 30% कपातीसारखा निर्णय घेतलेला आहे नोकर भरतीवरती, तो निर्णय मागे घ्यावा आणि विद्यार्थ्यांवर जो होणारा अन्याय आहे तो अन्याय कमी करावा. त्यानंतर रिक्त पदाचा जो अनुशेष आहे महाराष्ट्रामध्ये तो या ठिकाणी जाहीर करून रिक्त पदे भरण्यात यावीत ही आमची सगळ्यांची विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे. त्याची सरकारने दखल घ्यावी. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य बिना अनुदान कृती समितीच्या वतीने अनुदान हक्क मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चात हजारो शिक्षकांनी शासनाच्या जुलमी धोरणाविरोधात घोषणा दिल्या. या मोर्चात पांढरा टी शर्ट आणि खाकी पॅन्ट परिधान केलेले शिक्षक मोर्चाच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.